संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सगळं अडल्याचं दिसून येत आहे. कामगार तातडीनं विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर कोर्टाच्या आदेशानुसार समितीचा अहवाल आल्यानंतरच विलिनीकरण होईल अशी सरकारची भूमिका आहे. समितीनं अहवाल देण्यासाठी कोर्टानं दिलेली 12 आठवड्यांची मुदत घटवण्यास सरकारनं तयारी दर्शवली आहे. तसंच अभ्यास करून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेण्यासही सरकार सकारात्मक असल्याचं परब यांनी सांगितलं आहे. समितीचा अहवाल नकारात्मक असेल तर सरकार विलिनीकरणाचा विचार करेल असं आश्वासन अनिल परब यांनी दिल्याचा दावा भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी केला. विलिनीकरणाची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही, कारण हा विषय हायकोर्टाच्या आदेशान्वये हा उच्चस्तरीय समितीच्या समोर आहे आणि त्या समितीला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्यावरती कारवाई होईल. म्हणजे ज्या त्यांच्या 2 प्रमुख मागण्या होत्या या बाबतीमध्ये शासनाने आपला सकारात्मक विचार ठेवलेला आहे. माननीय मंत्री परिवहन खात्याचे यांनी सांगितलं, जर समितीचा अहवाल निगेटिव्ह आला तरी या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या भावनांचा विचार करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतं तेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला राज्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय. एसटी महामंडळाचे 3,166 कर्मचारी कामावर हजर झालेत, यात 111 एसटी चालक आणि 32 वाहकांचा समावेश आहे. कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊ अशी हमी अनिल परब यांनी दिली होती. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवशाहीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आगारामध्ये एसटी कामगारांनी सहकुटुंब चूल पेटवून आंदोलन केलं. कामगारांनी आता बायकापोरांना घेऊन आगारातच संसार थाटला आहे. जोपर्यंत संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत इथंच थांबण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथे एसटी कामगारांच्या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेनं पाठिंबा दिला आहे. यासाठी आदिवासी पॅन्थर संघटनेनं वसमतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये भीक मागू आंदोलन केलं. भीक मागून गोळा झालेली रक्कम वसमत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवली जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे